ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। मी सुद्धा महाराष्ट्राचा गृहमंत्री राहिलेलो आहे, जी माझी माहिती आहे की हा जो लाठीमार जो मराठा आंदोलनावर करण्यात आला, हा गृहमंत्र्यालयाकडनं फोन केल्यानंतर अशा पद्धतीचा लाठीमार करण्यात आला, कारण की पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं कोणाचाही वरिष्ठाचा आदेश असल्याशिवाय अशा पद्धतीनं इतक्या अमानुषपणे कधी लाठी हल्ला किंवा लाठीचार करू शकत नाही। तर हा फोन जो आहे तो मंत्रालयातनं झाला आणि आता हे प्रकरण जेव्हा वाढत आहे, मराठा समाज जेव्हा एकत्र येत आहे, तर कोणाला तरी पोलिसाचा जो जालना जिल्ह्यातला प्रमुख होता त्या वरिष्ठाला बळीचा बकरा त्यांनी त्यानं बनवून त्याचा सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे। पण खरा आदेश देणारा कोण, मंत्रालयातनं कोणी फोन केला याची चौकशी झाली पाहिजे, आणि ही चौकशी राज्य शासनाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमात न होता निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून ही चौकशी झाली पाहिजे। तेव्हाच मंत्रालयातनं जालना एसपीला कोणी फोन केला आणि हा लाठी हल्ला करायला लावला, या सर्व गोष्टी पुढे येतील। मंत्रालयातून फोन मंत्रीनी केला, अधिकाऱ्यांनी केला, सचिवांनी केला, काय? ती गृहमंत्री घेतलेली आहे म्हणून मी हे वक्तव्य करतोय। पण आता निवृत्त न्यायाधीशांनी जर याची चौकशी केली तर माझ्या बोलण्यामध्ये किती सत्यता आहे ते सर्व पुढे येईल। बावनकुळे म्हटले की 24 तासात पुरावे द्या, जर तुमच्याकडे काही पुरावे असेल तर। असं आहे, निवृत्त न्यायाधीशाची चौकशी मागतोय मी, परत ठामपणे सांगतोय। अरे मी गृहमंत्री राहिलेलो आहे, आज जरी नसलो तरी या संपूर्ण माहिती आम्हाला मिळत राहतात, काय झालं काय नाही, कोणी फोन केला, पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं जो लाठी हल्ला झाला अशा पद्धतीनं कधी स्वतःहून जोपर्यंत त्यांना वरिष्ठांचा आदेश नाही तोपर्यंत करू शकत नाही। प्रफुल्ल पटेल म्हटले की माझ्या अजूनही शरद पवार यांच्याशी फोनवरनं बोलणं होतं, संपर्कात आहे, त्याचं काय अर्थ काढायचं राजकीय? असं आहे, सर्व दुनियाला माहीत आहे, सर्वांना माहीत आहे, आता प्रफुल्ल पटेल साहेब आमच्या पक्षात होते, वरिष्ठ नेते होते, एकाएक नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचं गुणगान गाणं चालू आहे, आणि तरी पण पवार साहेबांचे दैव होते। अरे पवार साहेबांना या 83व्या वर्षी तुम्ही असा त्रास देताय, ज्याने तुम्हाला एक लहानाचं मुठं केलं, अनेक पदं दिलेत, अनेकदा राज्यसभेवर पाठवलं, आणि अशा आपल्या या दैवताला 83 वर्षाच्या बापाला आपण या वयामध्ये त्रास देता। त्यांनी जो राष्ट्रवादी पक्ष जो पवारसाहेबांनी स्थापन केला होता, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर वाढवला होता, तो पक्षसुद्धा त्यांच्याकडनं हिसकावून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करतायत, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट। प्रफुल्ल पटेलांनी असंही म्हटलंय की इंडिया आघाडीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये लोक येतात, गप्पा करतात, जेवतात, रोज असं काहीही त्यातनं निघत नाही। मला एक समजत नाही की 28 पक्षाचे नेते एकत्र येतात, 2 दिवस तिथे चर्चा करतात, चर्चा करून अनेक निर्णय घेतात, अनेक सब कमिटीज आहेत, सब कमिटीचं गठन केलं आहे तिथे, की या सब कमिटीजनी ज्या काही तिकीटच्या बाबतीत, ज्या तिकीट शेअरिंगच्या बाबतीत चर्चा करायची, असे अलग अलग सब कमिटीज त्या तिथं गठन झालेलं आहे। आणि अशा पद्धतीनं असताना आता आपली भूमिका बदलल्यामुळे अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं हे योग्य नाही। सर्वांना माहीत आहे या 28 पक्षाच्या जी बैठक इंडियाची झाली त्याचा धसका भारतीय जनता पार्टीनी घेतलेला आहे, आणि म्हणून अशा पद्धतीचं काहीतरी लोकांची दिशाभूल करण्याचं वक्तव्य काही नेत्यांकडनं होत आहे याची सर्वांना कल्पना आहे।